नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 7वी. विषय आहे सामान्य विज्ञान, त्यामधील पाठ 17वा प्रकाशाचे परिणाम. हा जो काही धडा आहे प्रकाशाचे परिणाम, यामध्ये आपण प्रकाशाच्या संबंधित काही घटनांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये विकिरण, छाया आणि ग्रहण असे तीन प्रामुख्याने प्रकार पडतात. तर विकिरण मध्ये पुन्हा आपण प्रकाश झोत, निळे आकाश, तांबडा सूर्य, अपवर्तन, अपस्करण, परावर्तन या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर छाया यामध्ये आपण बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोत यावरून पुन्हा प्रछाया आणि उपछाया या गोष्टींचा अभ्यास करूया. त्यानंतर ग्रहण, ग्रहण या मध्ये आपण सूर्यग्रहण, चंद्रग्रहण तसेच पिधान आणि शून्य छाया. तर ग्रहणामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, ते म्हणजे खग्रास आणि खंडग्रास. तर या सगळ्या ज्या काही घटना आहेत प्रकाशाच्या संबंधित, यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्या पूर्वी इथे एक प्रश्न विचारलेला आहे. सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात तेव्हा लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून कोणत्या रंगाचा पट्टा दिसतो? तर कोणत्या कोणत्या रंगांचा पट्टा दिसतो इथं प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये तांबडा, पिवळा, नारंगी, हिरवा, निळा, पारवा, जांभळा, म्हणजे जे काही इंद्रधनुष्यामध्ये रंग आपल्याला दिसतात त्या रंगांचा पट्टा आपल्याला दिसतो. तर इथे प्रकाशा संबंधीची माहिती दिलेली आहे. प्रकाश म्हणजे काय? तर प्रकाश हा अनेक रंगांचा बनलेला असतो. त्यासाठी उदाहरण देखील दिलेलं आहे. जेव्हा घरामधील झरोक्यातून येणारा उन्हाच्या प्रकाशझोतात आपल्याला धुलीकण दिसतात, त्याचबरोबर दाट धुक्यातून जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा गाडीचे समोरचे जे काही दिवे आहेत हे जर लावले असतील आणि त्या दिव्यांचा आपल्याला प्रकाशझोत दिसतो, तो का दिसतो? कारण तो जो प्रकाशझोत आहे त्या प्रकाशझोतांमध्ये सूक्ष्म असे धुलीकण असतात, त्या धुलीकणांच्यामुळेच तर आपल्याला प्रकाशझोत दिसत असतो. आता हे आपण प्रकाशाबद्दलची माहिती बघितली. आता प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय हे बघूया. प्रकाशाचे विकिरण, वी म्हणजे काय? तर वेगळे होणे किंवा वेगळे करणे. तर प्रकाशाचे विकिरण म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे, विखुरणे किंवा पसरणे. प्रकाशाचे जे काही प्रकाश किरण आहेत त्यातील घटक वेगळे होणे, पसरणे किंवा विखुरणे याला प्रकाशाचे विकिरण, त्याला इंग्लिश मध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हटलं जात. आता हे जे काही प्रकाश किरण आहेत हे प्रकाश किरण सूक्ष्म कणांवरती पडतात. मग ते सूक्ष्म कण स्थायूमध्ये असतील, द्रवमध्ये असतील किंवा वायूमध्ये असतील, या सूक्ष्म कणांवरती आदळले की हे प्रकाश किरण आपले घटक जे काही रंग आहेत हे वेगळे होतात आणि विखुरतात, त्यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हटले जाते. त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करून बघायचा आहे. हा प्रयोग असा आहे विद्यार्थ्यांना, एक चंचू पात्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन हा जो लेझर पॉइंटर आहे हा आपण एक स्त्रोत म्हणूया, प्रकाश स्त्रोत, हा पाण्यामध्ये मारायचा आहे. तर आपल्याला प्रकाश जो दिसतो का हे बघायचं आहे. त्याच्यानंतर याच पाण्यामध्ये आपल्याला दूध किंवा दूध पावडर मिक्स करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रकाश जो दिसतो का हे बघायचं आहे. तर जेव्हा साध्या पाण्यात आपण प्रकाश स्त्रोत किंवा लेझर पॉइंटर मारू तेव्हा आपल्याला प्रकाश झोत दिसत नाही, परंतु जेव्हा पाण्यामध्ये दूध मिक्स केले असता ते पाणी गडूळ होते तेव्हा मात्र प्रकाश झोत आपल्याला स्पष्टपणे दिसतो. कारण काय? तर त्या पाण्यावरती जे काही दुधाचे सूक्ष्म कण असतात या सूक्ष्म कणांच्या वरती हा जो आपण प्रकाश स्त्रोत टाकलेला आहे हा त्याच्यावरती आदळतो, किंवा जे प्रकाश किरण टाकलेले आहे ते त्याच्यावरती आदळतात आणि ते इकडे तिकडे विखुरले जातात आणि त्यामुळेच ते आपल्याला प्रकाश जो दिसतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा आपल्याला सर्वत्र परिसर हा प्रकाशित दिसतो. तर तो का? कारण जे काही हवेमध्ये रेणू आहेत, धुलीकण आहेत किंवा इतर सूक्ष्म कण आहेत त्यांच्यामुळेच. जेव्हा सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरण येतात तेव्हा ते त्या या कणांवरती म्हणजे सूक्ष्म कणांवर, धुलीकणांवरती आदळले जातात आणि या विविध घटकांच्या वरती आदळल्यामुळेच त्यांचे विकिरण होते. त्यामुळेच आपल्याला पृथ्वीवरून सूर्य हा दिसतो किंवा सूर्यप्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणातील रेणूंमुळे होणारे विकिरण हे आपल्याला दिसते. जर वातावरण जर नसतेच तर मात्र आकाश दिवसा सुद्धा आपल्याला काळे दिसले असते, अर्थात आपल्याला डायरेक्ट सूर्यच दिसला असता.
पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणाऱ्या अग्निबाण आणि उपग्रहांवरून जे काही निरीक्षण केलेले आहे या गोष्टीवरून याचा पडताळा करण्यात आलेला आहे. आता ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपण आणखीन एक छोटासा प्रयोग करूयात. इथं प्रयोगाची मांडणी दिलेली आहे त्याप्रमाणे आपण साहित्य जमा करून घ्यायचे आहे. टेबल लॅम्प, काळा कागद, हा काळा कागद या टेबल लॅम्पला अशा पद्धतीने चिटकवायचे आहे आणि इथे मध्ये 1 ते 2 मिलीमीटर व्यास असेल इतकं छिद्र पाडायचे आहे. त्याचबरोबर हे पाणी घेतलेलं आहे चंचुपात्रामध्ये. आपण जेव्हा आपण हा टेबल लॅम्प सुरू करेल तेव्हा त्या गोष्टीचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. तर कोणत्या गोष्टीचे निरीक्षण करायचं आहे? जेव्हा आपण पाणी म्हणजे स्वच्छ किंवा साधे पाणी असेल तेव्हा 90 च्या कोनातून बघायचे आहे किंवा समोरून बघायचं आहे तेव्हा काय दिसेल, आणि जेव्हा त्या पाण्यामध्ये आपण दुधाचे थेंब टाकू किंवा ते पाणी जेव्हा गडूळ होईल तेव्हा देखील आपण 90 अंशच्या कोनातून किंवा समोरून आपल्याला बघायचं आहे, तर त्यावेळेला काय होईल? गडूळपणा जेव्हा आपण त्या पाण्यामध्ये दुधाचे थेंब टाकेल तेव्हा 90 च्या जेव्हा कोणातून आपण पाहिले तेव्हा निळी छटा दिसेल, आणि हा विखुरलेला निळ्या रंगाचा प्रकाश विकिरणाने विखुरलेला गेल्यामुळे समोरून पाहिल्यामुळे तांबडा आणि पिवळा प्रकाश दिसेल. जेव्हा साधे पाणी असेल तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रकाश जो किंवा प्रकाशाचे विकिरण होताना दिसणार नाही, परंतु जेव्हा दुधाचे थेंब त्या पाण्यामध्ये आपण टाकेल तेव्हा मात्र 90 अंशच्या कोनातून आपण बघितले तर मात्र निळी छटा दिसणार आणि समोरून बघितल्यास आपल्याला तांबडा आणि पिवळा रंगाचा प्रकाश दिसणार. तसेच जे छिद्र आहे हे छिद्र आपल्याला तांबूस रंगाचे दिसेल. त्याचप्रमाणे आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारले आहे ते म्हणजे तो वरचाच प्रयोग, मग त्यामध्ये दुधाचे थेंब जास्त टाकल्यास समोरून दिसणारा तांबूस रंग अधिक गडद होतो, थेंब खूप जास्त झाल्यास तांबूस रंग छटा दिसत नाही, असे का होते? म्हणजे दुधाचे थेंब जर जास्त टाकले तर तो जो बिंदू आहे तो किंवा इथून जो हा एक आपण जे 1 ते 2 मिलीमीटर व्यासाचे छिद्र पाडलेले आहे हा जो स्त्रोत आहे हा अधिक गडद दिसतो असं सांगितलेलं आहे. तर जेव्हा वाजवीपेक्षा जास्त दुधाचे थेंब आपण त्याच्यामध्ये टाकू तेव्हा तांबूस रंगछटाही दिसत नाही, असे का होते हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचे उत्तर आपण देऊया. बघा, जेव्हा प्रकाश स्त्रोताकडून जो काही प्रकाश स्त्रोत आपल्याला लाईट लॅम्प आपण लावलेला आहे त्याच्याकडून जे प्रकाश किरण येणार आहे हे पाण्यातील दूध जे आहे या दुधातील सूक्ष्म कणांवरती आदळतात आणि तिथून ते विखुरले जातात, त्यामुळे निळ्या प्रकाशाचे विकिरण हे सर्वात जास्त होते आणि आपल्याला चंचुपात्रातील पाणी हे निळे दिसते किंवा त्याची छटाही निळा दिसते. मात्र चंचुपात्राच्या समोरून जर आपण प्रकाश स्त्रोताकडे बघितल्यास ते आपल्याला तांबूस दिसते. याचं काय कारण आहे विद्यार्थ्यांनो? तर छिद्रातून निघणारे जे काही प्रकाश किरण आहेत हे तांबड्या प्रकाशाचे विकिरण पाण्यामध्ये सर्वात कमी होत असते, म्हणजेच हा जो तांबडा प्रकाश आहे हा पाण्यातून सरळ आपल्यापर्यंत पोहोचतो आणि छिद्र आपल्याला तांबूस रंगाचे दिसते. परंतु हे या पाण्यामध्ये दुधाचे थेंब जर आपण जास्त टाकले तर त्या दुधाच्या सूक्ष्म कण वाढले जातात त्यामुळे निळ्या रंगाचे विकिरण सुद्धा वाढले जाते. याचमुळे तो जो छिद्रातून तांबडा प्रकाश आहे हा जास्तीत जास्त आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे आपल्याला तो जो रंग आहे हा अधिक गडद दिसतो. परंतु जेव्हा तिसऱ्या वेळेस आपण दुधाचे थेंब हे वाजवीपेक्षा खूप जास्त टाकले तर मात्र आपल्याला तांबूस रंगछटा दिसत नाही. याचे कारण काय? तर त्या तांबड्या प्रकाशाचे विकिरणाचे जे प्रमाण आहे हे वाढत जाते आणि त्यामुळे तांबूस रंगछटा आपल्याला दिसण्यास नाहीशी होते. हे त्या पाठीमागचं उत्तर आहे. त्याचबरोबर वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन यासारख्या वायूच्या रेणूंमुळे प्रकाशाचे विकिरण होत असते. वातावरणामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, वायूंचे हे जे काही रेणू आहेत यांच्यावरती सूर्यप्रकाश हे आदळले जातात आणि त्यापासूनच सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण हे जास्त होते म्हणून आकाश हे आपल्याला निळे दिसते. सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो. सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. या अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या आणि पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि सूर्य आपल्याला तांबडा दिसतो. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण हे निळ्या रंगाच्या पेक्षा कमी होते, म्हणजे तांबड्या रंगाचे जो काही सूर्यप्रकाशाचे विकिरण आहे हे निळ्या रंगाच्या पेक्षा कमी होत असते.
आता आपण बघितलं प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय. आता प्रकाशाशी आणखीन एक संबंधित असणारी घटना आहे ती म्हणजे छाया. तर इथं प्रश्न विचारलेला आहे छाया म्हणजे काय किंवा ती कशी निर्माण होते. तर छाया म्हणजे काय आणि कशी निर्माण होते हे बघूयात. जेव्हा एक प्रकाश स्रोत असेल आणि त्याकडून निघालेला जो काही प्रकाश आहे हा एखाद्या समोरील पडद्यावरती पडला तर तो पडदा जो काय आहे तो उजळून जातो. परंतु मध्ये मात्र एखादी वस्तू ठेवली तर मात्र तेवढाच तो जो काही प्रकाशाचा भाग आहे हा अडवला जातो आणि पडद्यावरती मात्र तेवढाच ती जी काही वस्तू आहे तेवढ्या आकारमानाचा काळा भाग दिसतो. त्या काळा भागालाच आपण सावली म्हणतो किंवा छाया असे म्हणतो आणि ती अशा प्रकारे निर्माण होते. तर त्याचे सुद्धा आता आपण दोन भाग बघणार आहोत, बिंदू स्त्रोत व विस्तारित स्त्रोतामुळे मिळणारी छाया. सुरुवातीला आपण बिंदू स्त्रोत त्यापासून मिळणारी छाया बघूयात. त्यासाठी एक इथं प्रयोग आपल्याला दाखवलेला आहे. मेणबत्ती घेतलेली आहे तर इथे एक पुठ्ठा घेऊन त्याला छोटेसे छिद्र पाडलेले आहे आणि इथं समोर एक पडदा ठेवलेला आहे किंवा पुठ्ठा ठेवलेला आहे. तर या छिद्राद्वारे जो काही सूर्य प्रकाश येणार आहे किंवा प्रकाश किरण येणार आहे यांच्यामध्ये एक आपण चेंडू धरलेला आहे. आता या ठिकाणी ओ हा एक बारीक छिद्रातून येणारा प्रकाश असेल तर अशा हा जो काही स्रोत आहे याला बिंदू स्रोत असे म्हटले जाते. पुठ्ठ्यासमोर सुमारे 1 मीटर अंतरावरती हा पडदा उभा ठेवलेला आहे. म्हणजे हा जो आपला पुठ्ठा घेतलेला आहे छिद्र पाडलेला ह्याच्या बरोबर समोर 1 मीटर एवढ्या अंतरावरती हा पडदा ठेवलेला आहे. पडदा आणि बिंदू स्रोत यांच्यामध्ये हा चेंडू आपण एक टांगलेला आहे. आता चेंडूच्या ए आणि बी या छायाचे निरीक्षण केले असता आपल्याला काय दिसते तर बिंदू स्रोतापासून निघालेले म्हणजे ओ पी आणि ओ क्यू हे किरण चेंडूला स्पर्श करून पडद्यावरती अनुक्रमे ए आणि बी येथे पोहोचतात. म्हणजे इथून इथे इथे स्पर्श करून पुढे जातात तर चेंडूला या ठिकाणी क्यू या ठिकाणी स्पर्श करून पुढे बी या ठिकाणी जातो. मात्र ए आणि बी या दरम्यान कोणतेही किरण न आल्याने हा भाग अप्रकाशित राहतो. या ठिकाणी कुठलाही किरण आलेलं नाही किंवा प्रकाश किरण पोहोचलेलं नाही त्यामुळे हा जो भाग आहे हा भाग अप्रकाशित राहिलेला आहे आणि ही गडद छाया म्हणजेच किंवा त्याला आपण प्रछाया असं म्हणतो. दिव्यासमोरचा छिद्र असलेला पुठ्ठा जर काढला तर काय होईल असं विचारलेलं आहे. आता तो बिंदू स्रोतच राहणार नाही. आता हा जो पुठ्ठा आहे म्हणजे हा जो आपला दिवा किंवा मेणबत्ती धरलेला हा जर आपण पुठ्ठा काढला तर काय होईल तर मात्र हा बिंदू स्रोत राहणार नाही. तो एक प्रकारचा विस्तारित स्त्रोत्र होईल. पुढे दिलेला आहे विस्तारित स्त्रोत्रापासून मिळणारी छाया कशी असेल. आता जर हा पुट्टा काढला तर तो विस्तारित स्त्रोत असेल आणि मग त्यापासून मिळणारी छाया कशी असेल हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर बघूया. जेव्हा विस्तारित स्त्रोत असेल त्यावेळेला काय होईल चेंडूच्या छायेचे फिकट व गडद असे दोन भाग पडद्यावरती दिसतील. आता हा एक प्रकारचा आपण विस्तारित स्त्रोत बघूया आणि मध्ये चेंडू धरलेला आहे तर समोर पडदा धरलेला आहे तर त्यावेळेला जी छाया पडणार आहे किंवा सावली पडणार आहे त्याचे दोन भाग असतील. एक असेल गडद तर एक असेल फिकट. जो भाग बी सी फिकट असतो त्याला उपछाया असे म्हटले जाते. म्हणजे हा जो भाग आहे बी आणि सी त्याला उपछाया म्हटली जाते तर आतमध्ये जो गडद भाग आहे त्याला प्रछाया असे म्हटले जाते. आता जेव्हा ही जी आपण कृती करत आहोत या कृतीमध्ये विस्तारित स्त्रोतापेक्षा चेंडू मोठा धरला किंवा हा जो चेंडू आहे हा इतका जर मोठा धरला किंवा हा स्त्रोत आहे याच्यापेक्षा जर मोठा धरला तर काय होईल आणि या चेंडू आणि त्या पडद्यामधील अंतर कायम ठेवले तर काय होईल. त्याचबरोबर तो जर पडदा दूर दूर नेला तर त्या छायेमध्ये काय होईल याचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर जसा जसा पडदा आपण दूर दूर नेत जाऊ तसं त्या मोठ्या चेंडूची प्रछाया आणि उपछाया देखील मोठमोठ्या होत जातील. जेव्हा इथे आपण या विस्तारित स्त्रोतापेक्षा चेंडू मोठा घेऊ आणि हा जो पडदा आहे हा लांब लांब सरकवत जाऊ तेव्हा त्याची जी छाया पडणार आहे प्रछाया आणि उपछाया विस्तारित स्त्रोतामुळे दोन प्रकारच्या छाया निर्माण होतात प्रछाया आणि उपछाया. तर या दोन छाया मोठ्या मोठ्या झालेल्या दिसतील. आता चेंडू आता हा जो आपण मोठा चेंडू घेतला होता त्या मोठ्या चेंडूऐवजी जो काही प्रकाश स्रोत आहे त्याच्यापेक्षा आकाराने छोटा चेंडू आपण घ्यायचा आहे तर तेव्हा काय होईल. आता हा जो प्रकाश स्रोत आणि चेंडू न हलवता चेंडू पडदा चेंडू पासून दूर दूर सरकवा आणि चेंडूच्या छायेचे निरीक्षण करा असे सांगितलेले आहे.
आता हा जो पडदा आहे हा पडदा न हलवता आणि एकदा दूर असा हलवून दोन्ही प्रकारे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. पण परंतु जेव्हा पडदा हा दूर दूर जाईल तसतसा काय होईल, चेंडूची जी काही प्रछाया आहे ही लहान लहान होत जाते आणि एका विशिष्ट अशा अंतरावरती ती नाहीशी होत जाते. यावरून आपल्याला बिंदू स्रोत प्रकाशामुळे काय होते आणि विस्तारित स्रोत प्रकाशामुळे कशा प्रकारच्या छाया मिळतात याचा आकलन झालेलं आहे. आता पुढचा भाग आपण बघणार आहोत ग्रहण. ग्रहण हे देखील एक प्रकाशाशी संबंधित असलेली घटना आहे. ग्रहण म्हणजे काय तर पृथ्वी भोवती चंद्र फिरतो व चंद्रासह पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपली जी सूर्यमाला आहे सूर्यमालेमध्ये हा आपण सूर्य समजूया तर ही आपल्या पृथ्वीची एक कक्षा आहे आणि या सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरत आहे. तर पृथ्वीला आपला जो उपग्रह आहे तो आहे चंद्र. हा चंद्र पृथ्वी भोवती फिरतो तर पृथ्वी चंद्रासह सूर्याभोवती फिरते. या सर्वांच्या भ्रमण कक्षा वेगवेगळ्या आहेत. जेव्हा सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. आता या ग्रहणाचे दोन प्रकार आहेत, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. जेव्हा हे यांचे परिभ्रमण सुरू असते तेव्हा सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या दरम्यान चंद्र येतो आणि चंद्राची जी काही सावली आहे ही पृथ्वीवरती पडते, त्या भागातून तेव्हा सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण हे फक्त अमावास्येलाच दिसते. सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असते, म्हणजे थोड्याफार प्रमाणात किंवा पूर्ण प्रमाणात असते. काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते त्यावेळेला खग्रास सूर्यग्रहण झाले असे म्हटले जाते. परंतु जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही त्यावेळेला मात्र खंडग्रास सूर्यग्रहण झाले असे म्हटले जाते. ज्यावेळेला सूर्य हा पूर्णपणे झाकला जातो त्यावेळेला खग्रास सूर्यग्रहण होते, तर अंशतः म्हणजे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते असे म्हटले जाते. सूर्याचे जे सूर्यग्रहणाच्या वेळी जे काही हानिकारक अतिनील किरणे असतात ही पृथ्वीवरती पोहोचतात, त्यामुळे हे जे सूर्यग्रहण आहे हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये, त्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचे काळे चष्मे वापरावे लागतात. त्यानंतर चंद्रग्रहण. सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया ही चंद्रावरती पडते आणि चंद्राचा काही भाग हा झाकला जातो, यालाच चंद्रग्रहण असे म्हटले जाते. सूर्यग्रहणामध्ये काय होतं, सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो आणि चंद्रग्रहणामध्ये काय होते, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते, त्यामुळे चंद्राचा काही भाग हा झाकला जातो त्याला चंद्रग्रहण म्हणते. चंद्रग्रहण हे फक्त पौर्णिमेलाच दिसते. पृथ्वीच्या सावलीत चंद्र पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते आणि चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते. हे चंद्रग्रहण आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहता येते, तसेच चंद्रग्रहण हे काही तास देखील दिसू शकते. तर इथे खाली आपल्याला चित्राद्वारे दाखवलेले आहे. बघा इथे हा आपला सूर्य तसेच पृथ्वी आणि या दोघांच्या मध्ये चंद्र आलेला आहे तेव्हा सूर्यग्रहण घडलेले आहे. बघा त्यामुळे इथे प्रछाया तर उपछाया दोन्ही प्रकारच्या छाया निर्माण झालेल्या आहेत. तर चंद्रग्रहणाच्या वेळेला सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आलेली आहे त्यामुळे चंद्रग्रहण घडलेले आहे. कारण पृथ्वीच्या जो काही सावली आहे ही चंद्रावरती पडलेली आहे त्यामुळे चंद्राचा थोडासा भाग हा झाकलेला दिसतो, त्यावेळेला प्रछाया आणि उपछाया ह्या दोन छाया दिसत आहेत. तर आणखीन एक गोष्ट इथं आपल्याला पिधान म्हणजे काय हे माहिती करून घ्यायची आहे. सूर्यमालेत ग्रहणे नेहमीच होत असतात. पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला पिधान असे म्हटले जाते. सूर्य चंद्र किंवा अन्य तारांच्या बाबतीत घडणारी ही सर्वसामान्य घटना आहे. ग्रहणे ही नेहमीच होत असतात परंतु पृथ्वीवरून आपण पाहिले असता चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो. आपला जो चंद्र उपग्रह आहे याच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो
ती जी स्थिती असते त्याला पिधान असे म्हटले जाते. चंद्र सूर्य किंवा अन्य ताऱ्यांच्या बाबतीत घडणारी ही एक सर्वसामान्य घटना आहे. उदाहरण दिलेलं आहे, नोव्हेंबर 2016 मध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा लपला गेला होता. काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला. हे एक उदाहरण आपल्याला दिलेले आहे. आता आपण शून्य छाया दिन म्हणजे काय हे बघूयात. ज्या दिवशी सूर्य हा बरोबर माथ्यावरती येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन असे म्हटले जाते. या दिवशी काय होतं, मध्यान्हच्या सुमारास म्हणजे मध्य दुपारच्या वेळेस सावली ही नाहीशी होते. आपण रस्त्यावरून जात असताना आपली सावली दिसायला लागते, परंतु शून्य छाया दिन हा जो दिवस आहे या दिवशी आपली सावली दिसत नाही किंवा नाहीशी होते. ही जी घटना आहे ही कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्या दरम्यान जे प्रदेश आहेत या प्रदेशांमध्ये पाहायला मिळते. तसेच या प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी देखील घडते. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा हा पाठ समजावून घेण्यासाठी या व्हिडिओची तुम्हाला मदत होत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आमच्यापर्यंत कळवा. धन्यवाद.